हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आमच्या चॅनलमार्फत मित्रांनो, आम्ही इथे तुमच्यासाठी दररोज नवनवीन नोकरीच्या माहिती, नवनवीन जॉब अपडेट, तसं ज्या काही सरकारी परीक्षा आहेत या परीक्षेच्या तयारी संबंधीचे व्हिडिओ, जसं की मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग, जनरल नॉलेज, फार्मसी ऑफिसरचे सुद्धा बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यामुळे आता सध्या ज्या आरोग्य विभागाच्या इथे परीक्षा आहेत 24 ऑक्टोंबर आणि 31 ऑक्टोंबरला, तर त्या सगळ्यांसाठी महत्त्वाचे असे व्हिडिओ आम्ही आता घेऊन येत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असंच एक इम्पॉर्टंट टॉपिक इथे बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामर, इंग्रजी व्याकरण संबंधी आजचा व्हिडिओ आहे. परीक्षेला विचारले जातील असे काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे आन्सर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बऱ्याच वेळा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमधून क्वेश्चन इथे रिपीट होत असतात, तर असेच वारंवार विचारले जाणारे महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट प्रश्न या व्हिडिओमध्ये इथे आपण कव्हर केलेले आहेत, जेणेकरून परीक्षेला इथे तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. आता परीक्षेसाठी काही दिवसच इथे उरलेले आहेत, त्याच्यामुळे नीट लवकरात लवकर मित्रांनो तयारीला लागा. आमच्याकडून जेवढे काही प्रयत्न तुम्हाला करता येतील तेवढे आम्ही करणार आहोत. नवनवीन व्हिडिओ इथे घेऊन येणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्न, जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा हेल्प होईल अशीच आमची इथे तयारी आहे. तर चला आपला हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण आता सुरू करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर एक सोपं काम तुम्हाला करायचं आहे. सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ज्यांनी अजूनपर्यंतही सबस्क्राईब केलेलं नाही आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करायचं आहे, कारण की तुमच्या एका लाईक आणि कमेंटमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं आणि अशीच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला आपला पहिला प्रश्न इथे बघूया. विच वन इज अ करेक्ट स्पेलिंग? खालील दिलेल्या पर्यायापैकी करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ती आपल्याला बघायचं आहे. तर काय इथे ॲप्रिशिएशन हा वर्ड दिसतो, तर स्पेलिंग बघूया. APPRECIATION. पर्याय बी दिलेला आहे APPRESATION. सी तर इथे रॉंग आहे, इथे काही ऑपरेशन आहे तर ही नाही, इथे आपल्याला ॲप्रिशिएशन सांगायचं. पर्याय ए इथे करेक्ट आहे. बघा मित्रांनो, ही स्पेलिंग करेक्ट आहे. APPRECIATION. एस येत नाही, सी येतो. सो ऑप्शन ए इज करेक्ट फॉर पर्याय क्वेश्चन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघा. डॅश डॅश इंडस रिवर इज अ लॉंगेस्ट रिवर इन इंडिया? आर्टिकल इथे सांगायचं आहे काय आहे, ए आहे, एन आहे, द आहे का माय आहे. सो देअर इज अ द. पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. द इंडस रिवर इज अ लार्ज लॉंगेस्ट रिवर इन इंडिया. स्पेसिफिक किंवा जे फेमस, त्याला आपण द इथे यूज करतो, तर काय येणार, द इंडस रिवर. नेक्स्ट बघा. श्रीधर सॅट डॅश डॅश द चेअर फॉर अ लंच. प्रेपोजिशन इथे यूज करायचं आहे. पर्याय दिलेले आहेत ऑफ, टू, इन आणि ऑन. सो श्रीधर सॅट ऑन द चेअर फॉर अ लंच. काय येणार, ऑन. पर्याय क्रमांक ऑन कुठे आहे आपल्याला, पर्याय क्रमांक डी इथे आहे, तो डी ह्यासाठी करेक्ट येणार. प्रेपोजिशनचा मित्रांनो आपण सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, ज्याच्यामध्ये हे प्रेपोजिशन कसे यूज करायचं ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ऑन कधी वापरायचं, इन कधी वापरायचं, विथ कधी वापरायचं, द कधी वापरायचं, तर हे बरेच जे महत्त्वाचे प्रेपोजिशन आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तो प्रेपोजिशनचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो. त्याची लिंक मी इथे आय बटनमध्ये देते, त्याद्वारे तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल, जेणेकरून प्रेपोजिशन जे क्वेश्चन पेपरमध्ये येतात त्याचे मार्क्स तुमचे इथे जाणार नाही, कारण की प्रेपोजिशनवरती 1 ते 2 क्वेश्चन कंपल्सरी असतातच. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हेन फाइंड द अँटोनिम ऑफ अ गिवन वर्ड, स्केरेस. वर्ड दिलेला आहे त्याचा अँटोनिम म्हणजे विरुद्ध अर्थी किंवा अपोजिट ज्याला आपण म्हणतो ते सांगायचं आहे. पर्याय काय काय दिलेले बघा. रिवर्स, कॉप्सियस, शॉर्ट आणि अबँडंट. तर सगळ्यात आधी स्केअर्सचा मिनिंग काय बघूया. सो स्केअर्स मीन्स काय होतं, नॉट एक्झिस्टिंग इन अ लार्ज क्वांटिटी, हार्ड टू फाइंड, म्हणजे अधिक प्रमाणात उपलब्ध नाही आहे, जे आपण दुर्लभ ज्याला म्हणतो किंवा विरल झालेले आहेत, कमी प्रमाण, हार्ड टू फाइंड, जे शोधणं सध्या कठीण आहे, त्याला म्हणतात स्केअर्स. त्याच्या अँटोनिम आपल्याला सांगायचं आहे विरुद्ध अर्थी. सो ह्याचं इथे अँटोनिम येणार कॉप्शियस, म्हणजे खूप जास्त प्रमाणात, त्याला म्हणतात बी. सो स्केसचं इथे अपोजिट येणार कॉप्शियस. नेक्स्ट बघा. शालिनी वॉज बोर्न डॅश डॅश 1 जुलै इन 1996. पर्याय ॲट, इन, ऑफ आणि ऑन. तो काय येणार, ऑन. शालिनी वॉज बोर्न ऑन 1 जुलै इन 1996. पर्याय क्रमांक डी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड अ सिनॉनिम वर्ड, श्रेड. त्याचा सिनॉनिम इथे सांगायचा आहे. पर्याय काय काय दिलेत बघा. ब्युटिफुल, कॅनी, जॉर्जियस आणि फास्ट.
श्रूड म्हणजे ह्याचं मिनिंग आपण बघूया, इट इज मीन्स एबल टू मेक अ गुड डिसिजन बिकॉज यू अंडरस्टँड अ सिच्युएशन वेल, म्हणजे एकदम बरोबर निर्णय घेणे, तुम्हाला जी काही कंडिशन असेल किंवा जी काही सिच्युएशन असेल ती बरोबर माहीत असेल आणि त्यावेळी बरोबर निर्णय घेणे, किंवा ज्याला आपण समजदार असणं असं सुद्धा, हुशार असणं, चतुर असणं असं सुद्धा म्हणू शकतो. तर त्याचं सिनोनिम काय येणार, सिनोनिम फॉर इस कॅनी, पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. कॅनी मीन्स इथे हॅव्हिंग ऑर शोविंग गुड जजमेंट इस्पेशली इन मनी ऑर अ बिझनेस मॅटर, त्याला म्हणतात इथे. सो दोघांचा मिनिंग सेम होतो, तो सिनोनिम फॉर शू इट इज अ कॅनी, पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. वेन हर्ष कम बॅक होम ही सॉ डॅश डॅश कॅट ॲट द डोअर, आर्टिकल इथे सांगायचं आहे काय येणार, अँड, नो आर्टिकल, ए का द. सो काय, वेन हर्ष कम बॅक होम ही सॉ अ कॅट ॲट द डोअर, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट येणार, अ कॅट. नेक्स्ट बघा, फाइंड अ सिनोनिम सांगायचं आहे पुन्हा आपल्याला, तर रिगरस, रिगरस हा शब्द आहे त्याचा सिनोनिम, समानार्थी शब्द सांगायचा आहे. पर्याय बघूया, स्ट्रेंजंट, शार्प, ड्राय आणि लेझी. सो रिगरसचा मिनिंग काय होतो बघूया आधी. सो रिगरस मीन्स काय, डन व्हेरी केअरफुली विथ अ ग्रेट अटेन्शन टू डिटेल, म्हणजे एकदम काळजीपूर्वक किंवा खूप असं लक्ष देऊन काम करणे, त्याला म्हणतात रिगरस. तर सिनोनिम इथे काय येणार त्याचा, स्ट्रेंजंट, पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे. स्ट्रिंजंट म्हणजे पण सेम होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, करेक्ट मीनिंग ऑफ अ गिवन इडियम, इडियम फ्रेजेसवरती सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो. आपण सुद्धा बऱ्याच इडियम्स आणि फ्रेजेसचे व्हिडिओ केलेले आहे, सेपरेट व्हिडिओ आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर मित्रांनो जाऊन बघा, त्याची लिंक इथे आय बटनमध्ये देते, त्याद्वारे तुम्हाला ते इडियम्स आणि फ्रेजेसचा व्हिडिओ बघायला मिळेल. परीक्षेला कन्फर्म इथे इडियम्स आणि फ्रेजेसवरती क्वेश्चन येतोच. काय दिलेलं आहे, नीप इन द बड, इडियम दिलेली आहे, त्याचं मिनिंग काय येतो, टू डिस्ट्रॉय इन अ व्हेरी बिगिनिंग, टू डिस्ट्रॉय इन अ मिडल, टू डिस्ट्रॉय इन द एंड, आर नन ऑफ द अबव. सो नीप इन द बट याचा मिनिंग होतो टू डिस्ट्रॉय इन व्हेरी बिगिंग, म्हणजे सुरुवातीलाच तिथे नुकसान करणे किंवा डिस्ट्रॉय करणे. टू डिस्ट्रॉय इन अ व्हेरी बिगिनिंग मीन्स नीप इन द बड. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, सिलेक्ट अ करेक्ट वर्ड, खालील करेक्ट स्पेलिंग सांगायचे आहे. सी यू एंड, कंटिन्युअस वर्ड असेल, सी यू एन टी आय एन यू एस ही रॉंग आहे, सी ओ एन टी आय एन यू एस ई ही सुद्धा रॉंग आहे, कंटिन्युअसची स्पेलिंग ही करेक्ट आहे, सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. स्पेलिंग मित्रांनो, तुम्ही जेव्हा कधी इंग्लिशचा अभ्यास करता किंवा रिडिंग करत असाल तर स्पेलिंग वाचत जा, त्याचा परीक्षेला इथे फायदा होतो, कारण की क्वेश्चन्स करेक्ट स्पेलिंगवरती सुद्धा इथे एक ते दोन क्वेश्चन येतातच. पुढचा प्रश्न आहे आपला, फाइंड अँटोनिम, अपोजिट वर्ड सांगायचं आहे स्टेल. स्टेलचा पर्याय काय दिलेलं बघा आपल्याला, फ्रेश, फॉल्टी, नॉइजी का स्लगिश. तर स्टेलचं अपोजिट येतं फ्रेश. स्टेल म्हणजे काय, डिकेड किंवा जे जुनं झालेलं असेल, शिळं आपण ज्याला म्हणतो, त्याचा अपोजिट काय येणार, फ्रेश. नेक्स्ट क्वेश्चन बघा, करेक्ट मिनिंग ऑफ अ गिवन इडियम, इडियम दिलेली आहे स्नो व्हाईट फेदर, त्याचं मिनिंग सांगायचं आहे, टू शो एनिमिटी, टू शो अँगर, टू शो क्राउडाईज और टू शो हॅपीनेस. स्नो व्हाईट फेदर मीन्स काय, ओल्ड फॅशन और टू ऍक्ट लाईक और अपियर टू बी अ कॉवर्ड, टू एक्झिबिट क्राऊडली ट्रेट्स और अ बिहेवियर. सो इट इज टू शो क्राऊडाईज. क्राऊडाईज म्हणजे काय, भ्याडपणा आपण ज्याला म्हणतो, घाबरणे. क्राऊडाईज म्हणजे लॅक ऑफ अ करेज और अ फर्मनेस ऑफ अ पर्पज, म्हणजे एखाद्या हिम्मत नसणे एखादी गोष्ट करण्याची, किंवा लॅक ऑफ करेज और अ फर्मनेस, तुम्ही त्याच्यावर फर्म, तुमचा डिसिजन असेल त्याच्यावर तुम्ही फर्म राहू शकत नाही एखाद्या कारणामुळे, त्याला काय म्हणतात, टू शो अ क्राऊडेस. तो स्नो व्हाईट फेदर मीन्स टू शो अ क्राऊडेस. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जम्मू अँड काश्मीर इज लोकेटेड डॅश डॅश द नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया, लोकेटेड इन, लोकेटेड ऑफ, लोकेटेड ॲट आणि लोकेटेड फ्रॉम. सो जम्मू अँड काश्मीर इज लोकेटेड इन नॉर्थन पार्ट ऑफ इंडिया, पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट आर डॅश डॅश मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटीज ऑफ अ गुड टीचर, आर्टिकल वापरायचं इथे करेक्ट, ए अँड द का नो, अँड येणार नाही, व्हॉट आर द येणार, द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटीज ऑफ अ गुड टीचर, पर्याय क्रमांक सी इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे तुम्हाला पार्ट दिलेले आहेत नंबर वाईज 1, 2, 3, 4, तर तुम्हाला त्याचं सेंटेन्स इथे फॉर्म करायचं आहे किंवा जे फॉर्म करायचं आहे, आणि सेंटेन्स फॉर्म झाल्यानंतर काय सिक्वेन्स इथे, काय सिक्वेन्स केल्यावर करेक्ट सेंटेन्स फॉर्म होईल ते सांगायचं आहे. तर पहिलं काय दिलं आहे, सम, टेक,
बिफोर रेस्ट द एग्जाम, तर काय येणार सगळ्यात आधी? काय येणार सगळ्यात आधी? टेक, टेक. काय पर्याय क्रमांक दोन येणार? टेक सम. त्याच्यानंतर एक येणार टेक सम रेस्ट, त्याच्यानंतर फोर येणार, नंतर काय येणार? बिफोर, आणि लास्ट पार्ट येणार फाय, बिफोर द एग्जाम. सो काय आपल्याला? टेक सम रेस्ट बिफोर द एग्जाम. 2, 1, 4, 3, 5 पर्याय कुठे आहे आपल्याला? 2, 1, 4, 3, 5 पर्याय क्रमांक बी इथे करेक्ट येणार. असे सुद्धा बऱ्याच वेळा क्वेश्चन येतात की पार्टमध्ये तुम्हाला दिलेलं असतं, सेंटेन्स फॉर्म करायला येतो, किंवा कधी कधी कोणत्या पार्टमध्ये एरर आहे असा सुद्धा क्वेश्चन येतो. पुढचे प्रश्न बघूया. अ सबस्टन्स दॅट किल पेस्ट, त्याला काय म्हणतात? पेस्ट जे असतात त्यांना किल करणाऱ्याला हर्बिसाइड, पेस्टिसाइड, फोर्टिसाइड का जर्मिसाइड. सो इट नावातच आहे, द सबस्टन्स दॅट किल पेस्ट इट इज कॉल्ड ॲज अ पेस्टिसाइड. आपण करतो पेस्ट कंट्रोल घरामध्ये, बऱ्याच वेळा वर्ड ऐकलेला आहे. तर जे औषध जे यूज करतात फवारणी त्याला काय म्हणतात? पेस्टिसाइड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. समथिंग विच एक्झिस्ट फॉर एवर, अशी गोष्ट जी कायम राहील, विच एक्झिस्ट फॉर एवर, त्याला काय म्हणतात? इटर्नल, इनडेफिनाइट, लिमिटलेस का इन्फिनिटी. सो इट इज मीनिंग समथिंग विच एक्झिस्ट फॉर एवर, त्याला म्हणतात इटर्नल. मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो अनंत काळासाठी, म्हणजे विदाऊट बिगनिंग ऑर अ एंड, एक्झिस्टिंग ऑर अ कंटिन्युईंग फॉर एवर. काय? विच एक्झिस्ट ऑर कंटिन्यू फॉर एवर मीन्स पर्याय क्रमांक ए, इटर्नल. मराठीमध्ये आपण म्हणतो ना अनंत काळासाठी ज्याला, तसं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपले. द ब्लेझर कम्स डॅश डॅश थ्री डिफरंट साईजेस, कारण ब्लेझर कम्स इन थ्री डिफरंट साईजेस. साईज इंडिकेट करण्यासाठी इन इथे वापरलं जातं. सो ब्लेझर कम्स इन थ्री डिफरंट साईजेस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट करेक्ट वर्ड किंवा सिलेक्ट करेक्ट स्पेलिंग असं आहे. काय वर्ड दिलेलं आहे इथे? एंटरप्रिनर हा वर्ड आहे. स्पेलिंग बघा. ई एन टी आर ई पी आर ई एन यू ई आर, ई एन टी आर ई पी आर ए हा रॉंग आहे, डी पण इथे रॉंग आहे. सो एंटरप्रिनरची करेक्ट स्पेलिंग काय येणार? पर्याय क्रमांक ए येणार, ई एन टी आर ई पी आर ई एन ई यू आर, पर्याय क्रमांक ए इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हाईट डॅश डॅश मोस्ट प्रिफर्ड कलर, काय? व्हाईट इज द मोस्ट प्रिफर कलर, व्हाईट आर द मोस्ट प्रिफर कलर, व्हाईट इन द का व्हाईट ऑन द, तर काय येणार? व्हाईट इज द, काय येणार? व्हाईट इज द मोस्ट प्रिफर्ड कलर, म्हणजे काय? व्हाईट हा काय कायम मोस्ट जास्त वापरला जाणारा कलर आहे. सो काय? व्हाईट इज द मोस्ट प्रिफर्ड कलर. तर अशा प्रकारे ही इंग्लिशचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. याआधीसुद्धा बरेच व्हिडिओ केलेले आहेत, सगळे व्हिडिओ मित्रांनो जाऊन बघा, कारण की सगळे परीक्षेसाठी फायदेशीर आहे. इम्पॉर्टंट बुक्स हवे असतील तर बुक्सच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सगळ्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे आपले व्हिडिओ आवडत असतील तर हे सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, कारण की खूप महत्त्वाचे हे व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.